ठाणे महापालिकेच्या वतीनं खासगी कार्यालयं, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुलं यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणाअंतर्गत शहरातील जवळपास 85 रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. दरम्यान या धोरणाअंतर्गत पहिलं खासगी आस्थापना लसीकरण केंद्र आदित्य बिर्ला ग्रुपनं सुरू केलं असून रोज 500 कर्मचाऱ्यांचं लसीकरण, याप्रमाणे आतापर्यंत 1,200 कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढवण्यासाठी तसंच जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण व्हावं या उद्देशानं पालिकेच्या वतीनं सर्व खासगी कार्यालयं, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुलं यांच्यासाठी लसीकरण धोरण निश्चित केलं आहे. या धोरणाअंतर्गत पालिकेनं आतापर्यंत 85 खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी दिली आहे. या सर्व रुग्णालयांचे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं असून लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याचं व्यवस्थापन कसं असायला हवं याची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. वर्तकनगर येथील सिद्धिविनायक रुग्णालयाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला ग्रुपच्या जवळपास 2,200 कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलंय. या लसीकरण केंद्रावर लस योग्यरित्या संग्रह करण्याची जबाबदारी बिर्ला ग्रुपची असून सिद्धिविनायक हॉस्पिटलनं 1 वैद्यकीय अधिकारी, 3 व्हॅक्सिनेटर आणि 6 इतर मेडिकल स्टाफ अशी 10 जणांची नेमणूक या ठिकाणी केली आहे. लसीकरणासाठी शासनानं दिलेल्या निर्देशानुसार कोविन पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक असून सर्व कर्मचाऱ्यांची रितसर नोंदणी करण्यात आली आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आता वागळे इथे IIFL या खासगी आस्थापनामध्ये देखील लसीकरण सुरू आहे. ज्या आस्थापनांना लसीकरण केंद्र सुरू करायचं आहे त्यांनी खासगी लस पुरवठाधारकांकडून लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करण्याचं आवाहन पालिकेनं केलं असून पालिकेकडून फक्त लसीकरण केंद्राच्या तांत्रिक बाबीसंदर्भातच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत 85 नवीन खासगी हॉस्पिटलना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.